इकडे लातूर तालुक्यातल्या हरंगुळ इथल्या जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकानं शिक्षकी पेशाला काळीमा फासणारं कृत्य केलंय. 15 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्या प्रकरणामध्ये प्रभारी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आलंय. 3.5 वर्षांपासून तो मुलींसोबत असभ्य वर्तन करत होता. या संदर्भातली चर्चा गावामध्ये वाढली. अखेर नागरिकांनी शिक्षण विभागाकडे याची तक्रार केली. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत MIDC पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानंतर प्रभारी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आलंय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.